मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन टॉपिक। माझं नाव आहे रमेश मोरे आणि तुम्ही पाहत आहात सायन्स बाय रमेश। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तर सुरू करूया टॉपिक। तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे इलेमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर। तर मित्रांनो, इलेमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर काय असतं ते आपण बघणार आहोत। पहिलं आहे इलेमेंट। तर मित्रांनो, इलेमेंट काय असतं ते जाणून घेण्याआधी आपण ॲटम काय असतो ते जाणून घेऊ। तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता त्याचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे। तर तिथे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दिसत आहेत। तर कार्बनच्या ॲटममध्ये 6 प्रोटॉन असतात आणि 6 न्यूट्रॉन असतात। तर मित्रांनो, कार्बन काय एक ॲटम आहे, त्याला आपण ॲटम म्हणू शकतो। मग इलेमेंट कोणाला म्हणतात? तर मित्रांनो, अशाच प्रकारे ॲटम एकत्र येऊन जो मॉलिक्यूल फॉर्म होतो त्याला आपण इलेमेंट म्हणू शकतो। द ग्रुप ऑफ ॲटम कम टुगेदर अँड फॉर्म मॉलिक्यूल इज नोन ॲज इलेमेंट। फॉर एक्झाम्पल, इथे काय एक डायमंड दिलेला आहे। तर मित्रांनो, हा डायमंडचा मॉडेल दिलेला आहे एका साईटला। तर तिथे जे काळे टिपके दिसत आहेत तर ते काय कार्बन आहेत। कार्बन काय ॲटम आहेत, ते काय एकत्र आल्याने काय एक इलेमेंट फॉर्म झाला। अशाच प्रकारे जगातील कोणत्याही वस्तू या ॲटमपासून बनलेल्या आहेत, म्हणजेच इलेमेंटपासून बनलेल्या आहेत। यालाच आपण कार्बनचा ॲलॅट्रॉप म्हणतो। मित्रांनो, इथे कार्बन ॲटम आहे पण आपण इलेमेंट देखील म्हणतो। आणि जगातील सर्वात कठीण वस्तू म्हणजेच डायमंड म्हणून देखील आपण याला ओळखतो। तर इलेमेंटच्या काही गोष्टी जाणूया। इलेमेंट एक प्युअर सबस्टन्स असतो आणि तो साध्या ऑर्डिनरी केमिकल चेंजमुळे तो ब्रेकडाऊन होत नाही, म्हणजेच तो तुटत नाही। तर आपण म्हणू शकतो की इलेमेंट्स आर प्युअर सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस। म्हणजेच इलेमेंट साध्या सिम्पल चेंजेस, केमिकल चेंजेसमुळे तो काय ब्रेकडाऊन होत नाही, म्हणजेच त्याच्यामुळे त्याच्यावर काहीच इफेक्ट होत नाही त्याचा। तर मित्रांनो, इलेमेंटचे तीन प्रकार असतात, ते पुढील प्रमाणे: मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड। तर मित्रांनो, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड काय असतं जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। तर जाणूया काही गोष्टी इलेमेंटच्या बाबतीत। तर मित्रांनो, शास्त्रज्ञांनी आतापर्यंत पृथ्वीवरती 118 इलेमेंट्स शोधून काढले आहेत। तर त्याच्यामध्ये काही नैसर्गिक आहेत आणि काही मॅनमेड आहेत। तर 92 इलेमेंट्स काय नेचरमध्ये सापडले आहेत आणि उर्वरित जे काही इलेमेंट आहेत ते मॅनमेड आहेत। तर नैसर्गिकमधील काही इलेमेंट्स हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, तसेच कार्बन, कॉपर, मर्क्युरी हे नेचरमधील इलेमेंट्स आहेत। हेच नाही तर तुम्हाला 10वी 11वी 12वीमधील जी पिरियॉडिक टेबल दिलेली आहे तिथे देखील इलेमेंट्स आहेत। ते सगळे काय इलेमेंट्स आहेत। तर मित्रांनो, इलेमेंट्स काय असतं हे आठवण राहण्यासाठी फक्त एवढंच आठवण राहू द्या की इलेमेंट्स हे प्युअर सबस्टन्स असतात आणि ते साध्या ऑर्डिनरी केमिकल चेंजमुळे ते ब्रेकडाऊन होत नाही, म्हणजेच ते तुटत नाही, ते जशाच्या तशा असतात। तर आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे कंपाऊंड। तर मित्रांनो, कंपाऊंड काय असतं ते आता जाणून घेऊ।
तर तुम्ही बघू शकता की सोडियम क्लोराईड, तर सोडियम आणि क्लोराईड हे दोन एलिमेंट्स एकत्र येऊन काय सोडियम क्लोराईड तयार झाला, म्हणजेच दोन सबस्टन्स एकत्र आले म्हणून तो सबस्टन्स तयार झाला, त्यालाच आपण कंपाऊंड म्हणू शकतो. तर त्यासाठी आपण म्हणू शकतो टू ऑर मोर सबस्टन्स कंबाइन टुगेदर अँड फॉर्म मॉलिक्यूल इज नोन ॲज कंपाऊंड. तर दोन किंवा अधिक सबस्टन्स एकत्र आल्याने जो मॉलिक्यूल फॉर्म होतो त्यालाच आपण कंपाऊंड म्हणतो, जसे की H2, NaCl, HCl हे काय कंपाऊंड आहेत. कंपाऊंड देखील प्युअर असतात आणि तेही साध्या ऑर्डिनरी चेंजेसमध्ये ब्रेकडाऊन होत नाही. तर आपण म्हणू शकतो की कंपाऊंड आर द प्युअर सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. तर पुढचा टॉपिक आहे मिक्सचर. तर मिक्सचर काय असतं? टू ऑर मोर डिफरंट मटेरियल कंबाइंड अँड फॉर्म मिक्सचर, म्हणजेच दोन किंवा दोनापेक्षा जास्त मटेरियल एकत्र येऊन एक काय मिक्सचर तयार होतं, तर हे आपल्याला माहीतच आहे. तर आजच्यासाठी इतकंच. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.